श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. पण त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनलाही प्रेस करा, म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओंचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. शुक्रवारी म्हणजेच येत्या 5 जुलैला आहे ज्येष्ठ अमावस्या. ज्येष्ठ अमावस्या संपली की लगेचच आषाढ महिन्याला सुरुवात होत असते. अमावस्या ही तिथी पूर्णपणे आपल्या पितरांच्या अधिपत्याखाली येत असते. या दिवशी प्रखर पितृदोष दूर करण्यासाठी आपण अनेक उपाय करू शकतो. तर यामध्ये कोणकोणते उपाय असतात, तर त्यामध्ये पितरांसाठी दिवे लावणं असेल, पितरांसाठी कुत्र्याला काही वस्तू खाऊ घालणं असेल, पितरांसाठी कावळ्याला काही वस्तू खाऊ घालणं असेल, हे उपाय आपण आपल्या पितरांसाठी करू शकतो. कारण का आपण आपल्या पितरांची सेवा करत नाही, त्यांचं आपण ध्यान करत नाही, कारण ह्या ज्या विशिष्ट तिथी असतात अमावस्या असेल किंवा मग इतर पितरांच्या ज्या विशिष्ट तिथी असतात त्याला जर आपण त्यांचं स्मरण केलं नाही तर आपल्याला अनेक अडचणींना सामोरे जावे लागत असते. कारण ज्या प्रकारे आपल्याला प्रकाशाची गरज असते, आपल्याही पुढच्या जीवनासाठी आपल्याला काहीतरी प्रकाश पाहिजे असतो, त्याच पद्धतीने त्यांनाही त्यांचा जो पुढचा प्रकाश आहे तो सुखकर होण्यासाठी आपल्याला अनेक प्रयत्न करायचे असतात. आपलं जे पूर्ण 1 वर्ष असतं तर तो त्यांचा 1 दिवस असतो, इतका हा खूप खडतळ प्रवास हा त्यांच्या जीवनामध्ये असतो. आणि पितरांना जर आपण काही खायला दिले नाही तर तो त्यांचा प्रवास जो आहे तर तो अशाच पद्धतीने भुकेने आणि त्याच प्रकारे व्याकुळतेने होत असतो आणि त्यामुळे त्यांचे जे दोष आहेत तर ते आपल्याला लागत असतात. तर हे पितृदोष दूर करण्यासाठी काही उपाय आपल्याला अमावस्येच्या दिवशी करायचे असतात. आता शुक्रवारी अमावस्या आहे तर या दिवशी आपल्याला कावळ्याला काही वस्तू खाऊ घालायच्या आहेत. आपल्या हिंदू धर्मामध्ये कावळ्याला हे पितरांचं स्वरूप मानलं जातं, सर्वांनाच माहीत आहे. तर आता तुम्हाला या कावळ्याला काय खाऊ घालायचं आहे तर ते सर्वात प्रथम बघा. आता हा उपाय जो आहे तर तो तुमच्या घराच्या आजूबाजूला जिथे कुठे कावळा असेल तिथे तुम्ही करू शकता, किंवा तुम्ही तुमच्या छतावरती म्हणजेच आपलं जे टेरेस असतं तर त्या टेरेसवरती सुद्धा तुम्ही हा जो उपाय तो करू शकता. या उपायासाठी तुम्हाला भात शिजवायचा आहे, तांदूळ थोडेसे घ्यायचे आणि याचा भात शिजवायचा आणि त्याच्यानंतर तुम्हाला हा जो भात आहे तर त्यावरती तुम्हाला थोडंसं दही टाकायचं आहे. आता हा जो भात तुम्ही शिजवणार आहात तर त्यामध्ये तुम्हाला मीठ वगैरे टाकायचं नाही आणि भात शिजवायचा. त्यावरती भात शिजवून झाल्यानंतर थोडासा थंड करून घ्यायचा, त्यावरती दही टाकायचं, थोडेसे काळे तेल टाकायचे आहेत आणि एखाद्या प्लेटमध्ये किंवा एखाद्या पेपरवरती हा भात काढून घ्यायचा आहे. त्यानंतर तुम्हाला तुमच्या घराच्या बाहेर हा भात जो आहे तर तो ठेवायचा आहे. त्या भातावरती तुम्हाला ओम पितृदेवाय नमो म्हणत तुम्हाला हे 3 वेळेस पाणी सोडायचं आहे आणि तुमच्या पितरांचं स्मरण करायचं आहे. तर अशा पद्धतीने हा जो दही भात आहे तर तो आपल्याला आपल्या पितरांसाठी कावळ्याला खायला ठेवायचा आहे आणि त्याचबरोबर पितरांकडे प्रार्थना करायची आहे की जीवनातील जो काही त्रास दुःख संकटे अडचणी आहेत ना तर ते दूर करा. तुमचा जो आशीर्वाद आहे तो सदैव माझ्यावरती असू द्या, या घरावरती असू द्या आणि या घराची नेहमी प्रगती होत राहू द्या अशी आपल्याला त्यांना प्रार्थना करायची आहे. अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीमध्ये आपल्याला हा उपाय करायचा आहे. करून बघा, नक्कीच तुम्हाला याचा फायदा होईल. फक्त मनामध्ये श्रद्धा आणि विश्वास ठेवून हा उपाय करा. ज्यावेळेस आपल्या मनामध्ये श्रद्धा विश्वास असतो तर त्यावेळेस आपल्यावरती प्रत्येक उपाय हा काम करत असतो. आणि असं नाही की तुम्ही आज ह्या अमावस्येला हा उपाय केला आणि पुढच्या अमावस्येला तुम्ही करणार नाही असं करू नका. सलग 1 वर्षाच्या 12 अमावस्या जो असतात तर त्याला तुम्ही उपाय करा, त्यावेळेसच त्या पितृदोषातून आपल्याला सुटका मिळत असते. आज खायला द्यायचं आणि उद्या द्यायचंच नाही असं चालेल का? तर अजिबात नाही. त्यामुळे ज्या प्रकारे रोज आपल्याला अन्नाची गरज असते त्याच प्रकारे आपल्या पूर्वजांना सुद्धा अन्नाची गरज असते. तर त्यासाठी त्यांना सुद्धा त्यांचा जीवनातील प्रवास हा सुखी आणि समाधानी व्हावा यासाठी हे उपाय अमावस्येला करणं तितकंच महत्त्वाचे असतं. कारण अमावस्या तिथीला पितर हे पृथ्वी तलावरती आलेले असतात आणि बघत असतात की कोण आपल्यासाठी किती सेवा, कोण किती उपाय करत आहे. तर नक्की तुम्ही हा जो उपाय आहे तो करा, नक्कीच तुम्हाला फायदा होईल. झालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओसोबत. श्री स्वामी समर्थ.